तर आता बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नाराजी असून मनसे पदाधिकाऱ्यांना ती भोवली आहे, कारण पदवीधर मतदार नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याआधी झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलेला होता. तर भायखळा कुलाबा मुंबादेवीत विभाग अध्यक्षांनी काम न केल्यामुळे त्यांना पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून पदाधिकारी नेमणुका करण्याची जबाबदारी आता नेत्यांवर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच नाराज झालेले आहेत आणि त्यांची नाराजी ही त्या पदाधिकाऱ्यांना भोवली सुद्धा, कारण पदवीधर मतदार नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे विभागीय अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं. विशाल, राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांवरच नाराज झालेले आहेत, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पदवीधर मतदार नोंदणी झालेली नाही आणि ही नाराजी त्यांना भोवली सुद्धा, या सगळ्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं कळतंय, काय अपडेट्स? नक्कीच मनाली, ज्यावेळेला पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मध्यंतरी बैठक लावली होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि जे पदाधिकारी काम करणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्यानुसार आता जर आपण पाहायला गेलं तर भायखळा कुलाबा आणि मुंबादेवी येथील विभाग अध्यक्षांची उचलबांगडी जी आहे ही करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वडाळा येथील 3 शाखाध्यक्षांना सुद्धा पदावरनं जे आहे हे हटवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका ज्या आहेत या करण्यात आलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अत्यंत आग्रही होते, ते सातत्यानं याच्या बाबतीत आढावा घेत होते, मात्र पदाधिकाऱ्यांकडनं त्याचा रिझल्ट येत नसल्या कारणानं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट या पदाधिकाऱ्यांवरती जी आहे ही कारवाई केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात काही दिवसांमध्ये मुंबईतील इतर पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांकडनं मिळते. त्यामुळे राज ठाकरेंची नाराजी जी आहे ही पदाधिकाऱ्यांवरती चांगलीच भोवलेली आहे. मनाली निश्चितच, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी.